साक्षात परब्रह्म तत्मय श्री गुरवे नमः। नमस्कार मित्रांनो, मी राहुल वारुडकर गुरुजी आपले राशी भविष्य या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 13/10/2017 अश्विन कृष्ण नवमी वार शुक्रवार पुनर्वसुसहित पुष्य दिवस नक्षत्र सिद्धयोग कैतिलकरण कर्क राशी। आज मंगळ कन्या राशीत प्रवेश करतो आहे 4:30। त्याचप्रमाणे बुध देखील तुळा राशीत प्रवेश करतो आहे 7:44 आहे। आज मंगळाने जो राशी प्रवेश केला आहे त्या कारणाने आपल्याला काही प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे दोघं प्रकारचे रिझल्ट पाहावयास मिळणार आहे। काही प्रमाणामध्ये सैन्य किंवा रक्तविकार अशा प्रकारची जी परिस्थिती राहणार आहे, म्हणजे सैन्य दलाला या काळामध्ये अतिशय दक्षतेने राहावयाचे आहे। त्याचप्रमाणे काही व्यक्तींना रक्तविकार किंवा जुने विकार हे उद्भवतील। जाणून घेऊया आजचे राशी भविष्य। मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींना आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये आज अपयश येणार आहे। आपण आज कुठल्याही प्रकारचे कोणालाही काही संकोच न करता किंवा कुठल्याही प्रकारचा विचार न करता समोरच्याला उत्तर देणे आपल्यासाठी घातक ठरू शकते। त्याचप्रमाणे समोरचा व्यक्ती आपल्यावर अवलंबून राहील अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीला वचन देऊ नका, त्यामुळे आपली फसगत आपला महान अपमान होईल अशा प्रकारचे आज कार्य करू नका। आपल्या पत्नीसोबत वाद करण्यास टाळावायचे आहे। मुलाबाळांच्या आरोग्याची चिंता करणं खूप गरजेचं आहे। आजसाठी आपला शुभ रंग आहे जांभळा, तर शुभ अंक आहे 3। पाहूया वृषभ राशी। वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय आनंदात जाणार आहे। आज आपण ज्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे त्या व्यक्तीकडून किंवा त्या ठिकाणून आपल्याला यथोचित मानसन्मान यथोचित धनलाभ या दोघं गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे। आज आपल्या मुलाबाळांकडून आपल्याला आनंददायक वार्ता ऐकावयास मिळतील। कुटुंबात आनंदी वातावरण राहणार आहे। आज आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा आपल्या परिवारासाठी किंवा वैयक्तिक व्यवहारासाठी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आजसाठी आपला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 8। पाहूया मिथुन राशी। मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा दोलायमान परिस्थितीचा आहे। आज आपण कुठल्याही प्रकारचे वादविवाद करणे टाळवायचे आहे, ते घरात असो किंवा बाहेर असो। आज आपल्या मित्रमंडळींकडून समोरच्या व्यक्तीवर जर आपण अतिशय विश्वास ठेवला किंवा समोरच्याला प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मनातली सांगत गेलो तर तो व्यक्ती आपल्यावर चाल करून जाणार आहे किंवा त्याच्यापासून आपली फसगत होणार आहे। त्यामधून जे आपल्याला आर्थिक नुकसान होईल किंवा समोरच्या व्यक्तीकडून जो आपला मान अपमान होणार आहे त्या गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असणार आहे हे विसरून चालणार नाही। त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांकडून देखील आपल्याला आज काही प्रमाणामध्ये निगेटिव्ह रिझल्ट ऐकावयास मिळणार आहे। आजसाठी आपला शुभ रंग आहे आकाशी, तर शुभ अंक आहे 5। पाहूया कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा तेजस्वी आहे। तेजस्वी म्हणजे आज आपण घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला फक्त यशाची बातमी ऐकावयास मिळणार आहे। आज आपण कुठल्याही प्रकारचे कार्य करताना फक्त शंकरांचे पूजन करावयाचे आहे किंवा शंकर मंदिरात जाऊन एक चांगल्या तुपाचा म्हणजे गावराणी तुपाचा दिवा लावायचा आहे। याच्याने आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची ताकद आपणास मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांकडून आपल्याला काही प्रमाणामध्ये आनंददायक वार्ता ऐकावयास मिळतील। घरात आनंदी वातावरण राहणार आहे। आज आपल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरी वगैरे या ठिकाणी आपल्याला अचानक धनलाभ देखील संभवतो। आजसाठी आपला शुभ रंग आहे 15, तर शुभ अंक आहे 1।
पाहूया सिंह राशी। सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय आनंदात नाही तर अतिशय कष्टदायक असा देखील नाही, परंतु आपण जे कष्ट घेत आहोत किंवा ज्यापरीने आपण जी मेहनत घेतो आहोत आपल्या व्यवसायासाठी, घरासाठी किंवा नोकरीमध्ये, यामध्ये आपल्याला यथोचित मानसन्मान, आर्थिक धनलाभ या प्रकारे आनंददायक वार्ता ऐकाव्यास मिळतील, परंतु काही प्रमाणामध्ये निगेटिव्ह रिझल्ट देखील ऐकाव्यास मिळणार आहे। आज आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी घ्या, पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या, त्याचप्रमाणे स्वतः वाहन चालवताना स्वतःची काळजी घेणे देखील खूप गरजेचं आहे। आजसाठी आपला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 8। पाहूया कन्या राशी। कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय आनंदात जाणार आहे। आज आपण हाती जे कार्य घेतलेले आहे त्या कार्यामध्ये आपल्याला मान सन्मान तर मिळणारच आहे, परंतु त्यामधून जो आपल्याला आर्थिक फायदा होणार आहे किंवा जे आपले जुने कोर्टकचेरी किंवा आपल्या जमिनीबाबत किंवा कुठल्याही प्रकारे काही व्यवहार चालू असतील तर त्यामध्ये आपल्याला आर्थिक धनलाभ मिळतो, त्यामध्ये आज आपण नक्की यशस्वी होणार आहे। परंतु कोर्टकचेरीच्या कामाला जाताना हनुमंतांचे दर्शन घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामध्ये आपल्याला फसगत किंवा समोरच्या व्यक्तीला जामीन होऊ नका ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आजसाठी आपला शुभ रंग आहे पांढरा, तर शुभ अंक आहे 3। मित्रांनो, पुन्हा भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर। पहाटे नाम प्रभुचे, भक्ती साधना या कार्यक्रमात। साधना पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी। What's body gotta do?
आपले हार्दिक स्वागत. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पाहूया तुला राशी. तुला राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा स्वतःला सांभाळून घेणं हेच महत्त्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीकडून आपली जी फसगत होणार आहे किंवा आपल्याला जे नुकसान होणार आहे यामधून आपण स्वतःला सांभाळणे हे खूप गरजेचे आहे. कारण समोरच्या व्यक्तीला आपण जो शब्द दिलेला आहे किंवा समोरच्या व्यक्ती आपल्यावरती अवलंबून आहे हे विसरून आज आपण चालणार नाही. त्यामधून आपल्याला मान अपमान किंवा आर्थिक नुकसान हे आपल्याला सहन करावयाचे आहे. परंतु जर कधी एखाद्या व्यक्तीला आपण जामीन होणार असाल तर हे जामीन होणं टाळावयाचं आहे. त्यामधून आपल्याला जे काय योग येतील किंवा कारावासाचे योग देखील आज आपल्याला संभवतात. आजसाठी आपला शुभ रंग आहे गुलाबी, तर शुभ अंक आहे 4. पाहूया वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल, परंतु त्यामध्ये स्वतःच्या तब्येतीची किंवा आज आपल्याला जे पित्तविकार, रक्तविकार किंवा सांध्यविकार असे जे आपल्याला रोग संभवतात त्यामधून आपली काळजी घेणं, स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला आपण दिलेला शब्द आज आपला पूर्ण होणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला मेहनत खूप घ्यावायची आहे. आज आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे. आजसाठी आपला शुभ रंग आहे पिवळा, तर शुभ अंक आहे 3. पाहूया धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींना आज व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. आज आपल्याला अचानक धनलाभ संभवतो, त्याचप्रमाणे आपल्याला आनंददायक वार्ता देखील ऐकावयास मिळणार आहे. समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अतिशय उच्च कोटीची आनंददायक वार्ता ऐकावयास मिळणार आहे किंवा आर्थिक धनलाभ संभवतो. त्यामधून आपण जास्त हुरळून न जाता किंवा समोरच्या व्यक्तीला आनंदाच्या भरात कुठलाही शब्द न देता समोरच्या व्यक्तीला जे बोलतो आहे किंवा आपण त्यासाठी जे प्रयत्न करणार आहोत ते फक्त त्याला आश्वासन म्हणून द्या. परंतु प्रत्येक मी तुझं हे कार्य करूनच दाखवेल अशा प्रकारचे कुठलेही कार्य करू नका. आजसाठी आपला शुभ रंग आहे तपकिरी, तर शुभ अंक आहे 7. पाहूया मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय आनंदात नाही. आज आपण वादविवाद करणे हे टाळणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीला आपण कुठल्याही प्रकारे कोर्टकचेरीच्या कामामध्ये किंवा भागीदारीच्या व्यवसायामध्ये आपण भाग घेणं आज आपल्याला धोकादायक आहे. त्याचप्रमाणे समोरचा व्यक्ती आपल्या शब्दावर अवलंबून आहे हे विसरून जाऊ नका. त्यासाठी आपण यथोचित प्रयत्न करा, परंतु समोरच्या व्यक्तीला भागीदारीत अडकवू नका किंवा कोणाला जामीन होऊ नका. त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज आपल्याला स्वतःला अपघाती योग संभवतात. आज आपल्याला जे काही रक्तविकार किंवा पित्तविकार आहे यामध्ये आपली वाढ होणार आहे. त्यामध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आजसाठी आपला शुभ रंग आहे निळा, तर शुभ अंक आहे 6. पाहूया कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा मजेशीर जाणार आहे. आज फक्त आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे यासारखा आपला दिवस आहे. आज आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळणार. त्यासाठी आपण जी मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचं फळ आपल्याला आज नक्कीच मिळणार आहे. आज आपण जे रोपटे लावलेले आहे त्याचा वटवृक्ष झाल्याचा आनंद आपल्याला आज होणार आहे. आज आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये किंवा मुलाबाळांसाठी आपण जे मेहनत घेतो आहोत किंवा त्यांना जे आपण मार्गदर्शन केलेले आहे त्यामध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट पाहावयास मिळणार आहे. घरामध्ये अतिशय आनंदी वातावरण राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आज पाहुण्यांची वर्दळ देखील वाढणार आहे. आजसाठी आपला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 4. पाहूया मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा
आनंदी आनंदगडे असा नाही तर दोलायमान परिस्थितीचा आहे याचसाठी केला होता अट्टहास असा आपला आजचा दिवस जाणार आहे. आज आपल्याला फक्त हट्ट करून समोरच्या व्यक्तीकडून आपलं कार्य करून घ्यावायचं आहे. समोरच्या व्यक्तीकडे फक्त आपल्याला मागे लागायचं आहे की माझं हे काम कर, माझं काम कर, तरच आपल्याला आज कार्यामध्ये यश संभवते. आज आपण जर कधी थोडीशी जरी टाळाटाळ केली तर ती आपल्या व्यवसायामध्ये अतिशय नुकसानदायक आहे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात देखील नुकसानदायक आहे. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी आपल्याला स्वतः मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. आजसाठी आपला शुभ रंग आहे करडा, तर शुभ अंक आहे 5. मित्रांनो, ज्या बालकांचा आज जन्म झाला त्या बालकांची बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण असणार आहे. ज्यांचा जन्म पुष्य नक्षत्रावर झाला त्यांची बुद्धिमत्ता तर पराकोटीची असणार आहे, कारण त्यांना भगवंताकडूनच एक गॉड गिफ्ट अशी प्रकारची बुद्धिमत्ता असते. समोरच्या व्यक्तीवर आपली स्वतःची छाप पाडणं हे त्यांच्यामध्ये एक विशिष्ट कला असते. त्याचप्रमाणे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना शौर्य मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपली यशाची वाटचाल उत्तरोत्तर होत राहो हे आमच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी याच वेळी याच चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.